नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत। आजच्या ठळक बातम्या। सासवड शहरात 1.5 तास मुसळधार पाऊस। पालखी सोहळ्यानंतर मुसळधार पावसाने सासवडला पहिल्यांदा झोडपल्याने सासवड शहर स्वच्छ झाले आहे व शेतकऱ्यांनीही आनंद व्यक्त केला आहे। दिवे घाटावर ढगफुटी, मुसळधार सदृश्य पाऊस। ट्रिनिटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च महाविद्यालयामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण सोहळा संपन्न। यशस्वी होणे हे प्रत्येकाचे ध्येय असते। यश हे सहजासहजी कोणालाच मिळत नसते। शिस्त, प्रामाणिक कष्ट, अभ्यास केला तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो आणि यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी या गुणांना आत्मसात करून घेतले पाहिजे, असे संस्थेचे अध्यक्ष श्री कल्याण जाधव सर यांनी मत व्यक्त केले। विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर नाविन्यपूर्ण कल्पना मांडल्या। ट्रिनिटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याला युरोपमध्ये 60 लाखाचे पॅकेज। लॅक्सॉफ्ट रोमानिया या युरोपियन कंपनीत झाली निवड। ट्रिनिटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च येथे मेकॅनिकल डिग्री घेतलेल्या निखिल बाळासाहेब महाडिक याची लॅक्सॉफ्ट रोमानिया या युरोपियन कंपनीत वार्षिक 60 लाख रुपयांचे पॅकेजसोबत प्रोजेक्ट मॅनेजरपदी निवड झाली आहे। पुणे महापालिकेत 3 सदस्यांच्या प्रभागासाठी केलेली रचना रद्द होणार असून त्याऐवजी 4 सदस्यांचा प्रभाग होणार आहे। यामध्ये पुन्हा एकदा पेठांमधील प्रभागाची संख्या वाढून उपनगरांमधील प्रभाग कमी होण्याची शक्यता आहे। नगरसेवकांची संख्या 173 वरून 7 ने कमी होऊन 166 इतकी होणार असून त्याचा फटका उपनगरांना बसण्याची शक्यता आहे। PMP च्या बसेसची आता रात्री देखील दुरुस्ती होणार आहे। PMP च्या 18 आगारातील कार्यशाळा रात्रभर सुरू ठेवण्याचा निर्णय PMP प्रशासनाने घेतला आहे। यामुळे बसच्या दुरुस्तीसाठी दुसऱ्या दिवसाची वाट पाहण्याची गरज नाही। जर संध्याकाळी बसमध्ये बिघाड झाला तर त्याच रात्री दुरुस्ती होऊन त्या बसेस मार्गावर धावण्यास सज्ज होणार आहेत। PMPMLचे महाव्यवस्थापक सुबोध मेडशीकर म्हणाले, बस दुरुस्तीसाठी बाहेर राहिल्यानंतर त्याचा थेट फटका प्रवाशांना बसतो, त्यामुळे प्रशासनाने रात्री देखील बसची दुरुस्ती करण्याचे ठरविले आहे। त्यामुळे बस फेऱ्या रद्द कराव्या लागणार नाहीत। पुण्यात खंडपीठासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन। पुण्यात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन करावे या मागणीसाठी पुणे बार असोसिएशनने PBA मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिले। येथे खंडपीठ व्हावे यासाठी 1978 पासून पाठपुरावा करण्यात येत आहे। या मागणीला न्याय मिळण्याच्या दृष्टीने PBAचे अध्यक्ष अँड पांडुरंग थोरवे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकारिणी व वकील सदस्यांनी मुख्यमंत्री यांची भेट घेतली। पुण्यावर अन्याय होणार नाही असे आश्वासन शिंदे यांनी दिले। तसेच खंडपीठाच्या मागणीसाठी कृती समिती स्थापन करणार असल्याचेही ॲडव्होकेट थोरवे यांनी सांगितले। पतसंस्थेच्या खाजगी वाहनावर वसुली अधिकाऱ्याने महाराष्ट्र शासन पाठी लावून थकीत कर्ज भरण्यासाठी कर्जदारांना दमदाटी व धमकी दिली। या कारणावरून जुन्नर न्यायालयाच्या आदेशावरून पोलिसांनी संस्थेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। याबाबत फिर्याद बाळासाहेब ज्ञानदेव कोंडे राहणार धामणखेल तालुका जुन्नर यांनी जुन्नर न्यायालयात दाखल केली होती। त्यावर न्यायालयाने 3 ऑगस्ट रोजी दिलेल्या आदेशान्वये जुन्नर पोलीस ठाण्यात कुलस्वामिनी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी वाशी नवी मुंबई जुन्नर शाखेच्या विरोधात विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला असल्याचे पोलीस निरीक्षक विकास जाधव यांनी सांगितले। हा गुन्हा दाखल झाल्याने सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे। काय करायचे ते करा, आम्ही मोदींना घाबरत नाही। काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना पुन्हा आव्हान दिले आहे। केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून मला आणि विरोधातील अन्य आवाज बंद करण्याचे यांनी कारस्थान रचले आहे व ते पूर्णपणे दबावाचे राजकारण करत आहेत। मात्र काय करायचे ते करा, आम्ही घाबरणार नाही असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे। फडणवीसांप्रमाणेच भाजप पुन्हा आश्चर्यचकित करणार या 2 नावांचा समावेश। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार शुक्रवारी येत्या होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे। रवी राणा आणि नितेश राणे ही 2 नावे आश्चर्यकारक मानली जात आहेत।
विशेष म्हणजे जिथे शिवसेना कमकुवत आहे तिथे एकनाथ शिंदे गटातील लोकांना मंत्रीपद दिले जावे याची विशेष काळजी मंत्रिमंडळ स्थापनेबाबत घेण्यात आली आहे। देवेंद्र फडणवीसांकडून सर्व कार्यक्रम रद्द, तातडीने दिल्लीकडे रवाना। महाराष्ट्रातील राजकीय पेच प्रसंगावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडल्यानंतर फडणवीस पक्षश्रेष्ठींच्या भेटीसाठी तातडीने रवाना झाले आहेत। यासाठी त्यांनी आजच्या आपल्या सर्व प्रशासकीय कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत। राज्याच्या सत्ता संघर्षावर पुढच्या सोमवारी सुनावणी, सर्वोच्च न्यायालय घटनापीठावरही घेणार निर्णय। मुंबई मनपा भाजप शिवसेना एकत्र लढणार, उद्धव ठाकरेंनी आमच्यासोबत यावं, खासदार राहुल शेवाळेंचं मोठं वक्तव्य। खासदार राहुल शेवाळे यांनी केवळ मुंबईच नाही तर आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणूक एकत्र लढणार असल्याचंही जाहीर केलं आहे। भारताची जुडोपटू तुलिका मानने कॉमनवेल्थ गेम्स 2022 कमाल केली आहे। तिने 78 किलो वजनी गटात फायनलमध्ये प्रवेश केला आहे। भारतासाठी तिसरं मेडल निश्चित झालं आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थकवा, डॉक्टरांचा आराम करण्याचा सल्ला। सर्व बैठका रद्द, एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यापासून ते सत्ता स्थापन करेपर्यंत त्यांची धावपळ सुरू आहे। मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांचे राज्यात ठिकठिकाणी सत्कार झाले, त्यामुळे त्यांना फिरावं लागलं। तसेच मंत्रालयात बैठकांवर बैठका घेऊन अनेक प्रश्न मार्गी लावावे लागले, त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थकवा जाणवत असला तरी चिंता करण्याचं कारण नसल्याचंही डॉक्टरांनी सांगितलं आहे। त्यामुळे राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे। राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार केव्हा होणार यावर चर्चा सुरू आहेत, पण अद्याप या मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा मुहूर्त निघालेला दिसत नाही। या मुहूर्तासाठी तारीख पे तारीख दिली जात आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 4 दिवसात मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असं सांगितलं, पण आमदारांच्या अपात्रतेवरील याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे, त्यामुळं मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख पुन्हा वाढल्याची माहिती माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली। स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी ध्वजारोहण असल्याने 15 ऑगस्टपूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होईल अशी अपेक्षा मुनगंटीवार यांनी व्यक्त केली। उजनी धरण आता 80% भरले आहे। एकूण जलसाठा 107 TMC झाला असून धरण 100% भरण्यासाठी आता केवळ 10 TMC पाण्याची गरज आहे। धरणातील उपयुक्त जलसाठा ही 43 TMC झाला आहे। भारतासाठी मेडल जिंकून रचला इतिहास, पण आनंद साजरा करण्याऐवजी ढसढसा रडला। कॉमनवेल्थ गेम्स स्पर्धा सुरू आहे। भारतीय खेळाडू एकामागे एक मेडल जिंकून भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवत आहेत। या स्पर्धेत जिंकलेल्या खेळाडूंचे कौतुक भारतीयांसह जगभरात होत आहे। आता भारताला उंच उडीसोबत स्काशमध्येही पदक मिळालं आहे। स्काशमध्ये पदक मिळवणारा सौरव घोषाल हा खेळाडू पहिला असल्याची चर्चा आहे। सौरव घोषालने कॉमनवेल्थ गेम्समध्ये स्काश सिंगलसाठी भारताला कांस्य पदक मिळवून दिलं। पदक जिंकल्यानंतर सौरव घोषाल भावुक झाला। कांस्य पदकाच्या लढतीत सौरव घोषालने इंग्लंडच्या जेम्स विलस्ट्रॉपचा स्काशमध्ये 3-0 पराभव केला। औरंगाबादमध्ये काँग्रेसला धक्का, जिल्हा परिषद अध्यक्ष मीनाताई शेळकेंचा व रामूकाका शेळके यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे। संजय पांडेंचा मुक्काम कोठडीतच, जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला। मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना नॅशनल स्टॉक एक्सचेंज फोन टॅपिंग प्रकरणी दिल्ली ईडीकडून त्यांना अटक झाली असून या दरम्यान मंगळवारी त्यांना रोज अव्हेन्यू कोर्टात हजर करण्यात आलं होतं। कोर्टानं त्यांना 16 ऑगस्टपर्यंत 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली। यानंतर पांडे यांच्या वतीनं जामिनासाठी अर्ज दाखल। देश यावेळी 75वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे। यावेळी देशाचे पंतप्रधान दिल्लीतील लाल किल्ल्यावर तिरंगा ध्वज फडकवतात। याशिवाय स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व सरकारी संस्था शाळा महाविद्यालयांमध्ये तिरंगा फडकवण्यात येणार आहे। या स्वातंत्र्यदिनी प्रत्येक घरात तिरंगा फडकवला जावा, नागरिकांनी हर घर तिरंगा या मोहिमेमध्ये समावेश करावा असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन आहे।
देशासाठी हा अभिमानाचा क्षण असेल असेही ते म्हणाले। परंतु कायद्याच्या आधारे नागरिकांनी राष्ट्रध्वज कसा फडकावावा याचे नियम ठरवून दिले आहेत, ज्याचे पालन करणे आवश्यक आहे। जर एखाद्या व्यक्तीने भारताचा राष्ट्रध्वज फडकवण्याचे नियमांचे उल्लंघन केले तर त्याला 3 वर्षापर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते। 26 जानेवारी 2022 रोजी भारतीय ध्वज संहितेत सुधारणा करण्यात आली। त्यानंतर कोणत्याही नागरिक आता कोणत्याही दिवशी त्याच्या घर, कार्यालये आणि कारखान्यांवर तिरंगा फडकावू शकतो। नियमानुसार तिरंगा नेहमी कापूस, सिल किंवा खादीचा असावा। त्याचा आकार नेहमी आयताकृती असावा, तर त्याची लांबी आणि रुंदी 3.2 प्रमाणात असावी। नॅशनल फ्लॅग घरी राष्ट्रध्वज फडकवण्याआधी 10 नियमांचे पालन करणे अत्यावश्यक आहे। मल्लिकार्जुन खरगे ईडीसमोर हजर। यंग इंडियाच्या कार्यालयावर पुन्हा छापे। नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात काँग्रेसची अडचण संपण्याचे नाव घेत नाही। गुरुवारी आज काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी हेरॉल्ड हाऊसमध्येच ईडीच्या अधिकाऱ्यांसमोर हजेरी लावली। ईडीने काँग्रेसच्या मालिकेचे वृत्तपत्र नॅशनल हेरॉल्डची होल्डिंग कंपनी यंग इंडियनच्या YI कार्यालयावर पुन्हा छापे टाकण्यास सुरुवात केली आहे। संजय राऊतांनी 3 कोटी कॅश देऊन खरेदी केले 9 फ्लॅट्स, ईडीच्या आरोपाने खळबळ। पुरंदर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।